नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत चंपाषष्ठीचे महत्त्व आणि कथा जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात. मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्रीला प्रारंभ होतो, त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत 6 दिवसाची नवरात्र असते. यालाच खंडोबाची नवरात्र असे सुद्धा म्हटले जाते. खंडोबाच्या जेजुरीमध्ये हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. जेजुरीला खंडोबाचे मोठे मंदिर आहे. येथे काही खंडोबा भक्त चंपाषष्ठीला मनोभावे खंडोबाची पूजा करतात. तर मंडळी, या दिवशी सायंकाळी नागदिवे केले जातात. नागदिवे कसे करावे? बाजरीच्या पिठाचे, पूर्णाचे तसेच मुलांच्या नावांनी काही दिवे लावले जातात. मुलांच्या नावे आपण कोणतीही मिठाई किंवा आपल्या मनाने कोणताही पदार्थ ठरवून आपण मुलांच्या नावाने त्यावर दिवा जाळला जातो. यामुळे मुलांच्या आयुष्यात अडथळे असतील तर ते दूर होतात. त्याचबरोबर मुलांच्या आयुष्यात कुठलेही अडथळे किंवा संकट येणार नाहीत. हे सर्व दिवे मिळून शुभ संख्या यावी असे आपणास 7, 11 किंवा 21 अशा प्रकारे दिवे बनवायचे आहेत. तर मंडळी, दिवे जाळल्यानंतर सर्व वाती मिळून एका आरतीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडस तूप टाकून त्या सर्व वाती जाळायच्या आहेत. त्या दिव्यावर एक चमचा धरायचा आहे. चमच्याला थोडस तूप लावून घ्या आणि त्या दिव्यावर धरल्यामुळे त्या दिव्याला काजळी तयार होते. ते काजळ आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून आपल्या डोळ्यामध्ये घालायचं आहे. यामुळे आपल्या डोळ्यांना कुठलाही आजार होणार नाही, आपले डोळे निरोगी व सुदृढ होतात. तर मंडळी, नागदिवेच्या दिवशी आमच्याकडे नागदिवे अशा प्रकारे साजरे केले जातात. या दिवशी अनेक जण चंपाषष्ठी साजरी करतात, मात्र यातील अनेकांना यामागची कथा माहीत नसते. तुम्हालाही यामागची कथा जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या दिवशी खंडोबाची ही कथा ऐकल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. चंपाषष्ठीच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मनी आणि मल्ल दैत्याचा वध केला होता. मल्हारी मार्तंड हा महादेवाचा अवतार होता. ब्रह्मदेवाने मनी व मल्ल राक्षसांना तुमचा कोणीही वध करू शकणार नाही असा वर दिला होता. त्यामुळे मनी आणि मल्ल या राक्षसांनी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे या त्रासाला कंटाळून ऋषी मुनींनी देवाकडे मदत मागितली. शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले 7 कोटी अर्थात 7 कोट सैन्य घेऊन राक्षसावर हल्ला केला. त्यानंतर मार्तंड भैरवाने मनी राक्षसाची छाती फोडून त्याचा पराभव केला. त्यावेळी मनी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुमच्या पायी स्थान द्या अशी प्रार्थना केली आणि माझे अश्वारूढ रूप तुमच्या शेजारी राहू दे अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर भगवान शंकराने त्याला तसा वर दिला होता. मनी राक्षसाचा वध केल्यानंतर मार्तंड भैरवाने मल्ल राक्षसाचा पराभव केला. त्यानंतर मल्ल शरण आला आणि त्यानेही मार्तंड भैरवकडे वर मागितला. माझे नाव तुमच्या आधी जोडले जावे अशी मागणी केली. त्यानंतर मार्तंडाने मल्ल राक्षसास आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून मार्तंड भैरवांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाऊ लागले. या दिवशी मल्हारी मार्तंड देवताला वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी नैवेद्य दाखवला जातो. तसेच कुत्र्यांना खंडोबाचा अवतार मानला जातो. त्यामुळे या दिवशी कुत्र्याची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. तर मंडळी, चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहदोष कमी होतात. त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये कोणतंही काम पूर्ण होत नसेल, कामामध्ये अडथळे येत असतील, कोणतंही काम पूर्णत्वाला जात नसेल, तर आपण काळ्या कुत्र्याला दूध आणि रोटी खाऊ घालावे. असं केल्यामुळे शनिदेव सुद्धा प्रसन्न होतात. शनीची महादशा असेल, शनीची अंतर्दशा असेल किंवा साडेसती असेल, ढैया असेल, तर हा उपाय केल्यामुळे याचा प्रभाव सुद्धा कमी होतो. चंपाषष्ठीच्या दिवशी मार्तंड भैरवाची पूजा करण्याबरोबरच कुत्र्याला दूध पाजल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. आपले अडकलेले काम
पूर्ण होतात. त्याचबरोबर महादेवाचा कृपा आशीर्वाद सुद्धा आपल्यावर राहतो. तर मंडळी, आपण कुत्र्याला जे दूध पाजणार आहोत ते गोड नसावे याची काळजी घेतली पाहिजे. या दिवशी कुत्र्याची सेवा केल्यामुळे, कुत्र्याला दूध पाजल्यामुळे आपल्या कुंडलीतील केतू ग्रह सुद्धा मजबूत होतो. जर आपला अपघात होत असेल किंवा आपला जीवनात कधीही अपघात होऊ नये म्हणून आपण हा उपाय करू शकता. तर मंडळी, चंपाषष्टीच्या दिवशी कोणते उपाय केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात, त्याचबरोबर चंपाषष्टीची कथा आपण ऐकलेली आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.